So let's have a look what Commissioner of Police have his views on helmet and safety on road, and also be a good Samaritan, and also he's going to convey the message to the housing societies, a campus with helmet and so many things. So let's go. 650 लोक दुचाकी वाहन वापरणारे लोक आहेत, त्या लोकांना समुपदेशन करून ते हेल्मेट घालत आहेत. आणखी हा आत्ता आमची कोशिश आहे तुमच्या सहयोगाने की हा हळूहळू आता कॅम्पस, बेसिकली इंडस्ट्रियल कॅम्पस एंड वर्किंग कॅम्पस आम्ही ती घेत होतो. आणखी आमचे उद्देश आहे की यावर्षी आम्ही 100 कॅम्पसवर पोहोचलं पाहिजे आणि 20,000 लोकांना कमीत कमी असं समुपदेशनमध्ये आदेश केला पाहिजे. आता 3 दिवस पूर्वी आम्ही मीटिंग घेतली आहे. आणखी 5 बेसिक चीज विच कंट्रीब्यूट टू द ऍक्सिडेंट आज कुणी वर्तमानपत्रामध्ये आहे त्याने सूचना दिली की ऍक्सिडेंट कमी करा आणि फेटॅलिटी कमी करा. ऍक्सिडेंट मध्ये जे फेटॅलिटी होतात, ज्यांच्याकडून लोकच्या जीवन मृत्यू होतात, हा ऍक्सिडेंट कमी केला पाहिजे. त्यासाठी जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत आम्ही त्यांच्यावर स्पेशल ड्राईव्ह करून आणि त्यांच्यावर जास्ती केस करणार. त्यामध्ये आहे तुमचं पहिला आहे हेल्मेट, फोन वापर, सीट बेल्ट, ड्रंक एंड ड्रायव्हिंग, आणखी सिग्नल जम्पिंग. हा जे 5 केसेस आहे ते आम्ही मोठ्या प्रमाणावर, आणखी स्पेशली ऑन द हायवे वी आर गोइंग विथ द झिरो टॉलरन्स लेवल. जो हायवेज आहे त्यावर हेल्मेट घालणे हा अति आवश्यक आहे. त्यामध्ये जो तुम्ही सापडला तो झिरो टॉलरन्स मध्ये कोणाला बघी, चाहे कोणी असो, इन्क्लुडिंग द पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबत आम्ही सांगितले की जर तुम्ही सापडला बिना हेल्मेटच्या तर तुमच्या विरुद्ध जे आहे विभागीय चौकशी करण्यात येईल. आणखी तुमच्या जो विभागीय चौकशी दरम्यान जे ताकीद आणखी पनिशमेंट होतात ते देण्यात येते. तो हेल्मेट घालणे, सीट बेल्ट घालणे, ड्रंक एंड ड्रायव्हिंग सीट ड्रायव्हिंग, पुन्हा फोनवर गाडी चालवत असताना बोलणे आणि सिग्नल जम्प करणे हा जे महत्वाचा हा याच्यावर आमचे ट्रॅफिक डिपार्टमेंट फोकस करून जास्तीत जास्त केस करणार. आणखी हायवे वर वी विल गो विथ द झिरो टॉलरन्स लेवल सो द फेटॅलिटी शुड रिड्यूस. बट इफ द व्हीकल नंबर ऑफ व्हीकल इज इंक्रीजिंग एव्हरी मंथ, 1,000 से 1,500 टू व्हीलर्स नोंदणी होतात. एक्झॅक्ट फिगर माझ्याकडे नाही आहे, मी आरटीओ कडून मागत आहोत त्याचा फिगर ते तुम्हाला. 35,000 दरवर्षी आहे, 35,000 टू व्हीलर्सची संख्या दरवर्षी वाढतात नवी मुंबई शहरात. तो 35,000 दरवर्षी म्हणजे की 12×2=24 करीब 2,500 व्हीकल. आणि त्यानंतर सुद्धा फेटॅलिटी कमीत कमी जे होता मागे ते कमी झाला पाहिजे आमच्या उद्देशाने, तो तितकेपर्यंत असलं पाहिजे विथ इन्क्रीज व्हेकल नंबर. सो हा आमचा उद्देश आहे. आतापर्यंत 4 महिन्यामध्ये आमचे फेटॅलिटी रेट जितके मागचे 4 महिने होता तिथे मार्जिनली कम करायचे 6 या 8 6 मध्ये संख्यामध्ये कमी आहे. बट बी रिड्यूस इट टू ऑर इट शुड रिड्यूस दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह. आणखी आता आमचे उद्देश आहे की हा आम्ही कोशिश करत आहोत, आवाहन करत आहोत सोसायटीने की लेट द सोसायटी कम फॉरवर्ड, वी आर गोईंग अँड परसुईंग देम. की हाऊसिंग सोसायटीनं पुढाकार घेतला पाहिजे की त्यांच्या सोसायटीमध्ये सुद्धा विना हेल्मेट ते लोक की एंट्री, आणखी त्यांच्या बाहेरून जाण्याची एंट्री जर स्वतः त्यांना स्वीकारला मीटिंग घेऊन आपल्या सोसायटीचा, तर त्यांचे जे हा प्लॅन आहे त्यांचा आम्ही सहभाग घेणार. आणखी आम्ही सुद्धा प्रोत्साहित करणार, आमचे लोक सुद्धा जातील आणि त्यांना प्रोत्साहित करतील की हेल्मेट घेतले कॅम्पस विथ हेल्मेट तुम्ही आपल्या सोसायटीला काय. या व्यतिरिक्त आणखी जे एक प्लॅन होता जो मी ट्रॅफिक पीक मध्ये सांगितला होता
जो जून जो फर्स्ट आठवड्यामध्ये ट्रॅफिक कॉप आता फॅमिली आम्ही करणार आहे, त्यावेळी मी त्यावेळी डिटेल त्यांना बोलणार की ट्रॅफिक फॅमिली काय. आता हा आमचे आज हा प्रेस कॉन्फरन्स ज्यासाठी बोललेला होता तो संपला. तुम्हाला कोणी प्रश्न विचारायचे असेल विचारू. बिकॉज रिसोर्सेस कन्स्ट्रेन, रिसोर्सेस कन्स्ट्रेन. आणखी हायवे पर फेटॅलिटीची संख्या जास्ती आहे, आणखी इथे लोक जास्ती फास्ट चालले तर त्यासाठी आम्ही प्रायोरिटी बेसिस वर हायवेज की एव्हरीवेअर एव्हरीबडी शुड बी अरे. अँड आम्ही तुम्हाला सगळे नवी मुंबईवासियांना कौतुक करू इच्छितो की जर मी इथे तुम्ही उभा राहा हायवेवर तर कम से कम 75-80% पीपल आर वेअरिंग हेल्मेट. अँड दॅट इज अ ग्रेट थिंग. तुम्ही कधी मी घरातून येत असताना बघतो की आम्हाला तरी 25-30 मोटरसायकल क्रॉस करतात, त्यामध्ये कमीत कमी 20 लोक हेल्मेट घालेले असतात. आता एक वेगळी प्रसंग आली आहे, वेगळा प्रकार सुरू झाला आहे की हेल्मेट तर स्वतःला घालत मोटरसायकलला घालतो, तो एक वेगळा प्रसंग आहे. आणि त्यासाठी एक कंपेन आम्ही सुरू करणार आहोत, सांगणार की बुवा तू निर्जीव आहे, तुम्हाला हेल्मेटची गरज आहे, तुमच्या मोटरसायकलच्या हेल्मेटची गरज नाही. आणि तुमचे करून हा अपेक्षा आहे की तुम्ही हा उल्लेख करा की आम्ही हा सांगतो की बाबा की हेल्मेटचे सॉलिड हेड आहे, तुमचं लिक्विड आहे, तुम्हाला हेल्मेटची गरज आहे, तुम्ही हेल्मेट दाखविण्यासाठी घेऊ नका. की तुम्ही मोटरसायकल चालतात आणि हेल्मेट पाठीमध्ये बुकमध्ये लावतात म्हणजे कोणी फायदा नाही, ते स्वतःला सुद्धा बेवकूफ बनवितात आणि पोलिसांना सुद्धा बेवकूफ बनविण्याचा प्रयास असतो. हा काल लागते आणखीन चांगला हे काय म्हणत उपक्रम राबविला होता आणि तो होता सॅमॅरिटन बाबत, गुड सॅमॅरिटन. आणि त्यासाठी आमचे प्रयास खूप चांगला आहे की बी ए गुड सॅमॅरिटन. खूप पोस्टर टाकलाय, पोस्टर लावलाय सगळे जगात, तो व्यक्तीचं आम्ही कौतुक सुद्धा केलंय. पण प्रतिसाद कमी आहे, जिसमें जो औरतें जिनके छोटे बच्चे हैं आके रख सकते हैं, इस तरह का प्रावधान उनको वेलफेयर की तरफ से करने. लेकिन हम लोगों का एक वेलफेयर में बहुत बड़ा ये चल रहा है कि जहां भी हमारे पास पुलिस लाइन है वहां पे हमारे कर्मचारियों के बच्चों के लिए एक रीडिंग रूम, जिसकी हमको बहुत जरूरत है कि बच्चे बड़े होते हैं, घर का साइज छोटा है, उनको पढ़ने का मौका नहीं मिलता है, तो ये रीडिंग रूम की प्लानिंग और उसके लिए जगह खोजना और उसकी परिकल्पना चल रही है. तो हम लोग रीडिंग रूम खोलने वाले हैं पुलिस स्टेशन, पुलिस लाइन में रीजन त्यामध्ये होता. तर स्पीडचे सगळे ठिकाणी त्यामध्ये बंदी आहे की काय स्पीड लिमिट आहे, स्पीड लिमिटचा आम्ही देतोय स्पीड लिमिट. आणखी ते केस सुद्धा आम्ही करतो, ते केस करणार नाही असं मी सांगत नाही की स्पीडचे सुद्धा केस होणार. लेकिन जे ऍक्सिडेंट होतात जसं सिग्नल मध्ये जम्पिंग, सिग्नल जम्पिंग इज वन ऑफ द रिझन फॉर मेनी ऍक्सिडेंट. की आता झिरो मधून एक दोन दोन तीन वर लोक निघू लागतात, 3 ते 0 पर्यंत वाट बघत नाही, स्टार्ट झाला आणि तिकडे जे येणार आहेत त्यांना 2 सेकंड दिसतात की आम्ही 2 सेकंड मध्ये पास करू शकतो, तर तो तितके फास्ट येतो. आणखी हा यांना निघायचे असतात ते तितके फास्ट होतात. हा जे सिग्नल जम्पिंगचे प्रकार आहे कंट्रीब्युट्स मॅक्सिमम के लिए. सर हेल्मेट कोई को ISI ब्रांड का होना चाहिए या साधारण, क्योंकि रस्ते पे भी काफी हेलमेट मिलते हैं जो 100 रुपए के होते हैं सर, और उस हेलमेट से बचाव नहीं हो पाता है. तो हेलमेट का कुछ श्रेणी रखी गई है कि कुछ श्रेणी का हेलमेट हो, ISI मार्क पास किया हो, ऐसा कोई हेलमेट ऐसा कुछ है सर? सर पहले तो हेलमेट का यूज करना जरूरी जी. दूसरा जो है कि ये इंश्योर करे कि वो अच्छी क्वालिटी का हो जी, जैसा आप बोल रहे हैं कि ISI मार्क का, तो वो यूज करना ज्यादा सुरक्षा के लिए बेहतर होगा.